Nah, io boh, voglio subito giù di boccia. Bajji, karte ho gata. Bajji. डोळ्याचे दाखव इकडे गेले की लांबजोड्याचे दाखव दोघे पण एकत्रच आहेत इथं एक जण आणि तर आता स्वयंपाकाचा राडा चालला बघ बाळा आजोबांनी खूप शोधून शोधून आणले मला पण द्यायचा मध नाही माझ्या भाऊ बघा इकडे श्रीचा हट्ट काय तर चिंचुक भाजायचं आणि किती चिंचुक येत आहे एक आहे शोधून दाखव आता मी हुडकतो लागते हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आम्ही आलेलो आहोत ॲज युजल बॅकग्राऊंड पाहून लक्षात आलं असेल गावाकडे आणि इकडं आईंचं चाललंय भजी फ्राय करायचं कारण ते मला वाटतं की इनबाईसाठी स्पेशल चाललं कारण असं तर नाही की आणि इकडं बघा ढोरळ्याची आई आणि इकडं लांबजण्याची आई तर दोघी माझ्यापेक्षा जास्त प्रचंड आवडतात. तर बघून घ्या आईची आणखी आंघोळ झालेली नाहीये कारण आज आराम आहे ती. हा आणि खूपदा म्हटलं जातं की नाही का ढोरळ्याची आई दाखव इकडं असलं किंवा ते लांबजण्याला गेलं इथं असलं किंवा ते ढोरळ्याची दाखव इकडे गेलं की लांबजण्याची दाखव दोघे पण एकत्रच आहेत इथं एक जण आणि तर आता स्वयंपाकाचा राडा चाललाय मी इथं वरण वगैरे केलंय इकडे फ्राय वगैरे केलेलं दिसत असेल तुम्हाला आणि इकडे आता मी कोबी कट करतेय आणि त्यानंतर पुढे श्रीमान सरकार तर काही बाहेर गेलेले आहेत ते आल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते आणि सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्यानंतर स्त्री तर रात्री एवढा वेळ जागा होता आणखी उठलेला नाही तो आणि भाऊंच तिकडे चाललंय भाऊ बहुतेक बाहेर चालले तर घरीच येत भजी करते उगात भजी लागलाय म्हणून पापड का करपत काढलाय करपूस लागली इकडे आईंची भजी तळण होते तोपर्यंत मी कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे आणि जास्त क्वांटिटीमध्ये भाजी जास्त माणसं असल्यास लागतेच तर शेतातली आमच्या जी कोबी आहे फुलगोबी तर ती बनवणार आहे मी वाटाणा घालून पण छान होते पण स्त्रीच्या आवडीनुसार आज बनवणार आहे कारण त्याचाच हट्ट होता किंवा आज कोबी कर म्हणून तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे फोडणीला जसं तुम्ही पाहिलं मोहरी तडतडल्यानंतर हिरवी मिरची टाकली आणि ती छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता कोबी टाकणार आहे मी कट करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ना तुम्हाला हवं तर तुम्ही मटार असतात ना हिरवे वाटाणे तर ते सुद्धा टाकू शकता खूप छान चव लागते पण आता हे स्त्रीच्या आवडीने होती आहे त्यामुळे त्याला वाटाणे तितके नाही आवडत तर याच्यामध्ये हळद घातली आहे मी आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीने करते. आता लग्नाला एवढे वर्ष झाल्यानंतर ॲटोमॅटिकली माहिती होतं की घरात कुणाला तिखट कुणाला सप कुणाला कशा पद्धतीची भाजी आवडते या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात पण आपली पहिली
पहिली प्रायोरिटी असते ते म्हणजे आपलं मूल, कारण मोठे सगळं ॲडजस्ट करू शकतात, थोडं तिखट थोडं आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण लहान मुलांना एकदम परफेक्ट पाहिजे असतं. तर त्या हिशोबानेच स्त्रीच्या आवडीनुसार बनवते, जसं सुरुवातीला सांगितलं मीठ टाकलं चवीनुसार, त्यानंतर घरकुल मटन मसाला आमच्याकडे हा खूप जास्त यूज केला जातो आणि रादर पूर्ण महाराष्ट्रातच करतात, पण त्यातल्या त्या तिकडे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात थोडं तितकं प्रमाण मला जाणवत नाही या मसाल्याचं. असो, तर आता हे छान मिक्स करून घेते आणि थोडंसं वाफलून घ्यायचं, म्हणजे तेल जे आहे ना, पाणी वगैरे अजिबात घातलेलं नाही मी याच्यामध्ये, तेलावरतीच ते छान हे होऊ द्यायचं. आता कढई मी ट्रान्सफर केली आहे दुसऱ्या गॅसवर आणि इकडे मला तवा ठेवायचा आहे, कारण की चपात्या करायच्या. कोल्हापूरमध्ये 4 ते 5 चपात्याचं पीठ पुरेसं होतं, पण लांब जाण्यात गेल्यानंतर भाऊंना शेतात जायचं असतं, डब्बा द्यायचा असतो, आणि त्याच्यात आज पाहुणे पण आहेत घरी, त्यामुळे जास्तीच आपल्याला पीठ लागणार आहे. आणि शिवाय भाकरी सुद्धा करायची, कारण माझ्या आईला आणि सासूआईंना सुद्धा भाकरी शिवाय चालत नाही म्हटल्यासारखंच आहे, म्हणजे 2 टाइम सुद्धा भाकरी दिली तर चालतं, चपाती असेल तर थोडंसं ते दोघी पण हेच करतात, त्यामुळे मग भाकरी तर करणं होतंच. भाऊंना चपाती चालते, भाकरी चालते, राईसही चालतो, सगळंच ॲडजस्ट करतात ते, पण या दोघींचं थोडंसं असतं. मग आई कोल्हापूरला जरी आल्या तरी पण भाकरी एक तरी टाकावीच लागते, जास्त नाही पण करावं लागतं दोन्हीही, असं आहे. तर आता मी चपात्या करून घेते, कारण स्त्री आहे सुमित शिवाय हे ह्यांना पण चपाती लागते, जास्त भाकरी तितकी आवडीने खात नाहीत ते, पण मी कोल्हापूरमध्ये एक स्केड्यूल ठरवलेला आहे की सकाळी चपाती आणि रात्री भाकरी, कारण दोन्ही पण खायची सवय लागायला पाहिजे या हिशोबाने, आणि स्त्रीसाठी खास तो रूल मी केलेला आहे. मला बदललेलं दिसलं असेल बघा, अगं खूप उंच होत हे, आणि आणखी मेन म्हणजे आतमध्ये पण ना रॅक, इतर हे रॅक बाहेर आणलाय आणि तिकडे जे रॅक होत ना ते असंच आणलेलं, तर ते तिकडे ठेवलं, त्यामुळे आता बऱ्यापैकी छान वाटायला. त्याला मी काढली आणि खाली केली, जर लेबी भेटी मी अजून, हा लेबी खाली असल्याची. मी मागे काही दिवसापूर्वी एक व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता, रूमचा मेकओव्हर केलेला, तर त्यावेळी मी रॅक घेतला होता, तो रॅक आतमध्ये ट्रान्सफर केला आणि आतमधला आईनी बाहेर आणलेला आहे जुना रॅक, आणि गॅस खूप उंच वट्यावरती होता तर ते खाली केलं, म्हणजे हाईटला पाठ घेऊन जरी बसलं ना तरीसुद्धा ते म्हणजे उंच व्हायचा गॅस, आणि आईंना तर असं खूपच वाकून केल्यासारखं करावं लागायचं स्वयंपाक, त्यामुळे आता आईंनी ते खाली घेतलेलं तुम्हाला दिसत असेल ओटा जो आहे गॅसचा तो. आणि आता पटकन मी बाकीच्या सगळ्या चपात्या पण करून घेते, आणि नाश्ता नसतो इथे, सकाळी सकाळी जेवण होतं आणि त्यानंतर दुपारी एकदा जेवण आणि मग त्यानंतर रात्री 5 ला चहा आणि रात्रीचं जेवण, हे अशा पद्धतीने. तर आता चपात्या होत आल्या, तिकडे ताट वाढले दिसत असतील तुम्हाला, आता आणि आईसाठी आईची पण आंघोळ झाली आहे, फ्रेश झाली. कसं वाटतंय तुला? छान. मुलीच्या घरी तुझ्या भारी कसल्या असू दे, पण का जिथल्या तिथं असल्यावर चांगलं वाटतंय, काय नाही त्या आजीला भाऊ आई जेवायला वाढली जेवण बसले कुठे सध्या रायबर वाटणार, पण का मी म्हणजे आता म्हणजे मी वडे करला आले आणि चाकी घ्यायच्या तुम जा म्हणजे तेव्हा अर्थ कोण वळकावं, तिकडे येऊन म्हणलं तुला जेवाय सांगितले येते म्हणजे मग आता तुम्हाला जेवाय नाही एवढं भाऊला सोबत जेवतो भाऊ तुमच्यामुळे आईंच्या सासूबाई म्हणजे माझ्या आजच सासू ज्या आहेत त्यांची सुवासिन जेवू घालायचं होतं, त्यामुळे आत्यांना बोलवलेलं जेवायला, आणि अगोदर सुवासिनीला त्यानंतर मग बाकीच्या सगळ्यांना जेवायला वाढायचा असा नियम असतो. मग
भांडे घासले कशाला डाक्टर आला जो काही भांडे घासले म्हणते जे आहे ते आहे. खरंच बाहेर आहेत का म्हणत असतात बाहेर लोक नाही म्हणून खरंच भांडे घासत बसतात. भाऊंचं म्हणणं असं आहे की म्हणजे या व्हिडिओज वगैरे करतात आणि ह्या भांडे पण घासतात का तर लोक तुम्हाला नावं ठेवतील वगैरे आणि हे कशाला दाखवताय शूटमध्ये असं ते म्हणत होते. पण ॲक्च्युअलमध्ये जे आहेत तेच आपण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवतोय. भाऊंना तितकंसं माहिती नाही आहे माझ्या ब्लॉगच्या थीमविषयी कारण ते ब्लॉग करताना पाहतात परंतु बऱ्याचदा ते ब्लॉग रेडी झाल्यानंतर बघत नाहीत कदाचित त्यामुळे ते तसं म्हणत असतील किंवा मग त्यांना थोडंसं मजाक करायची सुद्धा सवय आहे. नेहमी ते जोक वगैरे क्रॅक्स करत असतात किंवा नाही का खवळणे म्हणतात ना तशा पद्धतीने आईंना मला सारखं चालू असतं त्यांचं. तर आता भांडे वगैरे घासून झालेत आता झाडून काढून घेते. आणि खरं सांगू का सासर म्हटल्यानंतर थोडंसं खालीवरी बोलणं ह्या त्या गोष्टी असतातच पण त्या मी टोटली इग्नोर करते. जरी कुणी जाणून बुजून जरी हट करायचं ठरवलं असेल तरी मी दुर्लक्ष करते. त्याचा फायदा असा असतो की त्या व्यक्तीला पुन्हा जाणीव होत असते की आपण एखाद्याला टोचून बोललो आहे तरी पण त्यांनी रिप्लाय नाही दिला किंवा त्यांना समजलं तरी त्यांनी दुर्लक्ष केलं तर नाती चांगली होत जात आणि पुन्हा आपल्याशी बोलताना लोक विचार करून बोलतात. बघा इकडे श्रीचा हट्ट काय तर चिंचुका बाजायचा आणि किती चिंचुक येत आहे येत शोधून दाखव आता मी हुडकतो आणि ते एवढा वेळ या एका चिंचुक्याने घरात कुणालाही दुपारी झोपू दिलं नाही सगळ्यांना परेशान केलं. जबरदस्त आजोबांना माशा चावल्या असतील बाळा एवढं शोधून आणला असेल आजोबांनी आजी काढून दिली बघा किती मज्जा आहे बघा श्रीची इकडं सगळं गावाकडे म्हणतो त्याला आवडते गावाकडे राहायला होय ओंब्या. अरे बापरे खूप दिवस झाले ओंब्या मला खाऊन ऊस पण आणलाय भाऊ मी खायला बघ बाळा आजोबांनी खूप शोधून शोधून आणले मला पण द्यायचं माझ्या भाऊ आणले हो आम्ही तर कुठे गेलो का माहित माझे पप्पा श्री. तर एवढं मोठं नाहीये हे मोहोळ पण जेवढं आहे तेवढं का होईना ते आनंद देणार आहे. आता काढतायत प्लेटमध्ये आई हे पूर्णपणे म्हणजे नाही का त्याच्यामध्ये बऱ्यापैकी घाण पण असते तर ते सॉर्टिंग करावं लागतं आणि याच्यापासूनच मेन सुद्धा बनवलं जातं. कुंकू लावण्यासाठी स्त्रिया पूर्वी जे वापरायच्या ते मेन याच असतं. तर आता सायंकाळची वेळ झाली आणि चहाशिवाय गावाकडे सायंकाळ पूर्ण होतच नाही आणि भाऊ किंवा हे खूप जास्त चहाची आळखी आहेत म्हणजे टी लवर आहेत. तर आता चहा बनवतीये मी आणि सकाळी उठल्यापासून लिटरली एवढी सगळी कामं असतात तुम्ही तर ब्लॉगमध्ये पाहता नोटीससुद्धा करता म्हणत सुद्धा असता की आराम घे जरा. आणि खरं सांगू का कोल्हापूरच्या तुलनेत जास्त कामं जरी असली तरी वेळ कसा गेला हे सुद्धा जाणवत नाही समजतच नाही की आत्ता लगेचच सकाळ झाली होती आणि लगेच सायंकाळ पण झाली लगेच रात्रीचा स्वयंपाक पण या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या होऊनही जातात. तर आता इथं तुम्हाला दिसत असेल श्रीसाठी दूध काढून ठेवते मी ग्लासमध्ये आणि आमच्या सगळ्यांसाठी बाकीचा मग चहा बनवणार. चहा रेडी झालेला आहे तर आता भाऊंना देते बाकी सगळे पण आम्ही घेतो. तर आज आजींची सुवासीन जेवू घातली म्हणजे माझ्या आजे सासूंची. तर तुम्ही सुद्धा हे रिच्युअल्स फॉलो करता की नाही ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. कसा वाटलाय तुम्हाला आजचा हा व्लॉग ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.